विमान होडगी रोडवर उतरत आहे, काय वाटतं? कसं आहे साहेब, वस्तुस्थिती अशी आहे, जे विमानतळ आहे हे लहान विमानांसाठी अगदी उपयुक्त आहे. 1985 पासून आजतागायत या ठिकाणी विमानसेवा चालूच आहे. त्या भागामध्ये विमानतळावरती 2 रनवे आहेत, रनवे नंबर 15 आणि रनवे नंबर 33. रनवे नंबर 33 ला अनेक अडथळे आहेत, पण रनवे नंबर 15 हा सोलापूर शहराच्या दिशेने येतो आणि सोलापूर दिशेने म्हणजे उतरतो त्या ठिकाणी विमान. मग आता आज म्हणजे अनेक म्हणजे आम्ही माहिती अधिकाऱ्याकडे ज्यावेळी DGCA कडे ज्यावेळी आम्ही मागणी केली होती, त्यावेळी DGCA सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी माहिती अधिकाऱ्याकडे ही गोष्ट सांगितली होती की वर्षाला त्या ठिकाणी 500 ते 550 विमानं त्या ठिकाणी ती उतरतात आणि म्हणजे विमान त्या ठिकाणी उड्डाण सुद्धा त्याचं होतं. मग असं असताना केवळ विरोधाभास या ठिकाणी निर्माण करायचा, काहीतरी त्या ठिकाणी लोकांची दिशाभूल करण्याचं या ठिकाणी काही लोकांचं काम चालू आहे. मी आज सांगतो, आज म्हणजे आवर्जून असा या ठिकाणी सांगतो, आज आपल्या महाराष्ट्राचे सर्वात यशस्वी मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आरोग्यमंत्री श्री तानाजी सावंत सर यांचंही विमान या ठिकाणी आज या ठिकाणी उतरत आहे आणि या ठिकाणी आज त्यांचं विमान या ठिकाणी विमानतळावरती उतरणार आहे आणि त्यांचं लँडिंग आणि टेकऑफ सुद्धा या विमानतळावर होते विना अडथळा. मग असं असताना ही विमानं इतकी उडतात, या ठिकाणी उतरतात, असं असताना केवळ या ठिकाणी राजकारण केलं जातं अशी आमची